ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः पाहिलं गेलं तर एकोणपन्नास टक्के मतदान जे पाच वाजेपर्यंत झालेले आपल्यासोबत जोडलेले आहेत परांजपे अजित पवार गटाकडनं सर काय सांगाल एकंदरीत पाहिलं तर मायुतीकडनं अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार उभे आहेत पाहिले तर कळवा मुमरामध्ये देखील मोठी लढाई आहे कसं बघतात सकाळपासूनचं वातावरण नाही सकाळपासून एक उत्साह दे होता ही जी आकडेवारी आहे ही पाच वाजेपर्यंत आहे पाच वाजेपर्यंत एकोणपन्नास पॉईंट ब्याऐंशी टक्के एवढं मतदान ठाणे जिल्ह्यामध्ये झालं आणि कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये जवळजवळ सत्तेचाळीस टक्के मतदान हे पाच वाजेपर्यंत झालं आहे कळवा मुंब्रा एकशे एकोणपन्नास विधानसभेमधनं जवळजवळ त्रेपन्न चोपन्न टक्क्याच्या पुढेच कारण एक तास बाकी आहे शेवटच्या एक तासामध्ये प्रत्येक बूथवर लांबच लांब रांगला लागल्या होत्या रांगा त्यामुळे सहाच्या आत जो कोण कंपाऊंडच्या आत जाईल त्या सगळ्यांना मतदान करायला मिळेल त्यामुळे मला विश्वास आहे की त्रेपन्न चोपन्न टक्क्याच्या पुढेच एकंदरीत मतदान कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये होईल राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी अजितदादा गटाकडून शरद पवारच्या समोर उमेदवार उभ्या करण्यात आले अजितेंद्र आवाड या ठिकाणी देखील नजीब मुल्ला यांना उभं केलं मात्र कसं बघतात मताचं गणित कसं असणार या ठिकाणी नाही महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्लाज इथनं विजयी होतील ज्या प्रकारचा जनतेचा विश्वास फॉर्म भरल्यापासून ते अगदी शेवटची बाईक रॅली काढेपर्यंत लोकांचा उत्स्फूर्तपणे मिळत होता त्यामुळे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला विजयी होतील पंधरा वर्षामध्ये येथील स्थानिक आमदारांनी केलेली मतदारांची दिशाभूल केलेलं घाणेरडं राजकारण ह्याला लोक कंटाळलेत लोकांना बदल हवा होता आणि त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की महायुती इथनं विजयी होईल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी एक मोठी अशी जाहीर सभा कळवा नाक्यावर घेतली त्यानंतर राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी मुंब्रा इथे एक मोठी जाहीर सभा घेतली आणि महायुतीनी पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये लावली आणि महायुती ह्या मतदारसंघातनं शंभर टक्के विजयी होईल मात्र त्यांनी <tinyan>, आवडांनी अनेक आरोप केले मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पैशाचं आमिष असेल या पैसे वाटपाचा आरोप देखील त्यांनी केले रामगिरी महाराजांबरोबरचा कालचा देखील फोटो त्यांचा जो खोटा आहे तो व्हायरल केला जातो संदर्भात देखील त्यांनी तक्रार दिली होती त्यांच्या विरुद्ध स्वतः आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरुद्ध काल रात्री शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कांबळे यांचा लहान भाऊ अजय कांबळे जो भारतीय युवा सेनेचा सचिव आहे याच्यावर प्राणघातक हल्ला झाला ती कंप्लेंट आमची कळवा पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे तीनशे सव्वीस कलमांतर्गत प्राणघातक हल्ला झाल्याची ती कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये अभिजित पवार हा मुख्य अभियुक्त आहे आणि स्वतः डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरनं पंकज पांडे नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं गेलं सकाळी त्याला आनंद विहारमधनं अग्निशस्त्र लावून गाडीमध्ये बसून नेण्यात आलं त्याच्यानंतर पोलिसांचं चक्र फिरल्यानंतर त्याला दीड वाजता सोडून देण्यात आलं कासरवडोवली येथील आर एम सी प्लांटमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं राष्ट्रवादी डॉक्टर जितेंद्र आवाड यांचे कार्यकर्ते महेश साळवी यांच्या कार्यकर्त्यांनी ते कृत्य केलं त्यामुळे अशा प्रकारचे दोन गंभीर गुन्हे याच्यामध्ये स्वत डॉक्टर जितेंद्र आवाड इन्वॉल्ड आहेत अशा प्रकारच्या तक्रारी कळवा पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या आहेत काल मुंबऱ्याला आमच्या माजी नगरसेविका रुपाली गोटे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली ती कंप्लेंट पेंडिंग आहे त्यामुळे सर्वात मोठा गुंड जर कळवा मुंबऱ्यातलं कोण असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आवाड आहेत आणि पराजय दिसू लागल्यामुळे मागच्या दोन तीन दिवसामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून धमकी देण्याचं काम स्वतः डॉक्टर जितेंद्र आवड केलं भिवंडीमधला एक नुमानी म्हणून जो आहे त्याला त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली की कशा प्रकारच्या शिव्या डॉक्टर जितेंद्र आवड देत आहेत त्यामुळे आत्ताच मतदान संपलेलं आहे पुढच्या एक तासामध्ये फॉर्म सेवन्टीन सी ई व्ही एम सील वगैरे झाल्यानंतर आमचा मोर्चा हा कळवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनकडे वळणार आहे की डॉक्टर जितेंद्र आवडांवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे गुन्हा दाखल झाला पुढची प्रक्रिया काय असणार आहे एकंदरीत पाहता या मता नाही नाही आम्हाला विश्वास आहे की गुन्हा पोलीस दाखल करतील आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला या मतदारसंघात विजयी होतील काय वाटतं या मतदारसंघात कुठं कमी पडलो या कशा प्रकारचं वाढवण्यासाठी मतदारसंघामध्ये काय एकंदरीत बघायला गेलं तर मागे देखील निधी तुम्ही आणला होता कुठं निधी कमी पडत होत्या मागच्या पंधरा वर्षामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी मतदारसंघामध्ये केवळ भूलतापा मारल्या आपण त्यांचं दोन हजार नऊचं प्रगती पुस्तक बघा चौदाचं बघा एकोणीसचं बघा तीस तीच कामं तीस तीच फोटो महापालिकेच्या निधीतून महासभेने मंजूर केलेली कामं स्वतःची कामं दाखवण्याचं आणि श्रेय लाटण्याचं काम त्यांनी केलं हाऊसिंगसारखं महत्त्वपूर्ण खातं असताना देखील गृहनिर्माणचा एकही प्रकल्प एकही एक पॉलिसी चेंज ते कळव्या मुंबऱ्यामध्ये आणू शकले नाहीत झोप एसआरए खात डिपार्टमेंट एसआरएचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं झोपडपट्टी मुक्त कळवा कर मुंब्रा करू शकले नाहीत एक पेट्रोल पंप आणू शकले नाहीत आणि लोकांना दाखवलेली स्वप्न हे स्वप्नभंग झालं आम्ही राष्ट्रवादी म्हणून आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी सातत्याने जो पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केला उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांकडे केला तीन महिन्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचा निधी हा महाराष्ट्र शासनाकडनं आणण्याचं काम हे नजीब मुल्ला यांनी केलं आणि म्हणून अजितदादांनी जाहीर सभेमध्ये मुंब्रा कळव्यातील जनतेला आवाहन केलं की माझ्या नजीबला यावेळेला निवडून द्या निधीची कमतरता येणार नाही तीन हजार कोटीपेक्षा जास्तचा निधी पाच वर्षामध्ये या मतदारसंघाला देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला हे विजयी होते ग्रामीण भागात देखील आपले उमेदवार देण्यात आलेले पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी देखील मोठी समस्या शहापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय आमदार दौलत दरोडा हे उमेदवार आहेत ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभेंपैकी महायुतीतर्फे ह्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही लढवत आहोत आणि शहापूरला देखील विद्यमान आमदार आमचे दौलत दरोडा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे जिथे आमचं घड्याळ चिन्ह दोन्ही ठिकाणी होतं तिथे शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल रिपाई आठवले असेल पी आर पी असेल इतर घटक पक्षांनी आमचं काम केलं आमच्या चिन्हाचा प्रचार केला आणि उरलेल्या सोळा विधानसभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणाचा प्रचार केला जिथे कमळ आहे तिथे कमळाचा प्रचार केला आणि त्यामुळे उत्तम समन्वय महायुतीचा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामुळे अख्ख्या जिल्ह्यामध्ये होता बारामतीच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अजितदादांचं खास करून पाहिलं योजना मोठ्या आणल्यात लाडकी बहीण असेल इतर ज्येष्ठ नागरिक असेल त्याकडे कसं काय बारामतीमध्ये लोकसभेला जो अनपेक्षित निकाल लागला याच्यानंतर बारामतीची जनता ह्या वेळेला माननीय अजितदादा पवार साहेबांनाच मोठ्या मताधक्यानी विजयी करेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे सरकार कशा प्रकारे आणणार शेतकऱ्यांना असेल व्यापारी असतील या युवा पिढींना रोजगार देण्यासाठी महायुतीच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येईल महायुतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या जनतेचे जे निर्णय घेतले मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल साडेसात एच पीपेक्षा कमी हॉर्स पॉवरची मोटर असेल त्याला वीजमाफी दिली महिलांसाठी घेतलेले निर्णय असतील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन असेल कापूस असेल याच्यासाठी दिलेली मदत असेल भरीव ह्या सर्व जनतेसाठी महायुती सरकारने लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे निर्णय घेतले त्यामुळे महाराष्ट्रातली तमाम जनता म्हणजे खास करून मी ठाणे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आभार मानेन की दोन कोटी पस्तीस लाखपेक्षा जास्त माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पाच महिन्याचे इन्स्टॉलमेंट हे पोचले त्या माता भगिनींच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये नक्की येईल घड्याळ तेवीस तारखेला कशाप्रकारे वाजणार असं देखील लोक म्हणतात तुतारी एकीकडे नाही घड्याळ जोरात वाजणार तुतारी कळवा मुंबऱ्यामध्ये तर अजिबात वाजणार नाही ठाणे जिल्ह्यापुरतं मी बोलतो शहापूर असेल मुंब्रा कळवा विधानसभा असेल घड्याळची टिकटिक जोरात तेवीस तारखेला आपल्याला ऐकू येईल नक्कीच होते आनंद नक्कीच तेवीस तारखेला मतदार राजा कशाप्रकारे आता या ठिकाणी आज मतदान केल्यानंतर तेवीस तारखेला काय निकाल येईल ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे रुपेश टीव्हीने मराठी कळवा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं